गणेशोत्सव सध्या जल्लोषात साजरा केला जातोय. गणपती पाठोपाठ घरोघरी गौराईंचं देखील आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी देखील थाटामाटात गौरींचं आगमन झालंय. तसंच स्मिता नुकतीच आई झाली आणि स्मिताच्या लेकीचं हे पहिलंच गौरी पूजन होतं. स्मिताच्या लेकीचं नाव वैदिका असं आहे. यंदाच्या गौरी पूजनाला स्मिताच्या घरी तिच्या मित्रमैत्रिणींनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे वैदिकाच्या पहिल्या गौरी पूजनाला अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तिची लेक जीजा यांनी विशेष हजेरी लावली होती. यावेळी जीजा आणि वैदिका यांचं छान बॉन्डिंग दिसून आलं. तसंच कोरिओग्राफर फुलवा खामकर ही देखील स्मिताच्या घरी उपस्थित होती. सर्वजण वैदिका सोबत खेळताना दिसून आले. यावेळेचे काही फोटो स्मिताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले. पाहूया स्मिताच्या यंदाच्या गौरी पूजनाचे फोटोज. स्मिताने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही माहिती तिने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केली नसली तरीही तिच्या मित्रमैत्रिणींनी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. स्मिताने तिच्या लेकीचं नाव ठेवल्यानंतर तिचं नाव बरंच चर्चेत आलं होतं. आणि हे नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या नावाचं वेगळेपण आणि नावाच्या अर्थामुळे. स्मिताच्या लेकीचं नाव वैदिका असं असून वैदिका या नावाचा अर्थ बुद्धीची देवता असा होतं. त्यामुळे लेकीच्या नावाचं चाहत्यांकडून बरंच कौतुक झालं होतं. स्मिता ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सध्या तिच्या लाडक्या लेकीचे बरेच क्यूट फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. तसंच मुलीसोबत खेळतानाचेही बरेच व्हिडिओ स्मिता सतत शेअर करत असते. स्मिता तांबे 2019 मध्ये नाट्य कलाकार द्विवेदीसह लग्न बंधनात अडकली होती. हे लग्न दोन पद्धतीने पार पडलं होतं. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक पद्धतीने त्यांचं हे शुभ मंगल पार पडलं होतं. तसंच स्मिता जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिचं डोहाळ जेवण अनोख्या पद्धतीने साजरं केलं होतं. कुणी येणार ग असं म्हणत तिच्या मैत्रिणींनी तिला सरप्राईज दिलं होतं. मग स्मिताच्या घरचं हे गौरी पूजन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.